हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका, मराठ्यांशिवाय तुमचं पानही हलणार नाही, मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांना इशारा। छगन भुजबळ राज्यात 100% दंगल घडवणार, राज्यात दंगल झाल्यास भुजबळ जबाबदार असतील हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य। अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकात भूल गए हैं, छगन भुजबळांचं घणाघाती भाषण। राज्य सरकारकडून आमच्या दोन मागण्या मान्य, सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सगळे सोऱ्यांचा अध्यादेश न काढण्याचं सरकारचं आश्वासन, लक्ष्मण हाकेंची माहिती। मनोज जरांगेंना जे हवं आहे ते 2017 सालीच दिलंय, 2017 चा रक्तसंबंध व्हेरिफिकेशन कायदा आणि अधिसूचनेत काढी मात्र फरक नाही, चंद्रकांत पाटलांचं भोवळ्या उंचावणारं विधान। सरकारच्या आश्वासनानंतर 10 दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, तर लक्ष्मण हाकेंचं उपोषण हे मॅनेज होतं, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। राज्यात अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटण्यात आले, ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसीमध्ये आमच्या हक्काच्या नोंदी आहेत, कुणबी नोंदी रद्द केल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, जरांगेंना पुढील काही दिवस उपचाराची गरज, डॉक्टरांची माहिती। महायुती डावललं जात असेल तर अजितदार आणि वंचितने एकत्र यावं, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात अमोल मेटकरींचं मोठं विधान। अजितदारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर युतीसंदर्भात विचार करू, वंचितची प्रतिक्रिया। महायुती महाआघाडीनंतर आता महाराष्ट्रात तिसऱ्या फ्रंटची चर्चा। जागावाटपासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक नाही, सोमवारच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत पुढील दिशा ठरणार, शरद पवारांची माहिती। यात सर्व समान हिस्सेदार, लवकरच विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करू, राऊतांची माहिती। तर पवार गटाचा स्ट्राईक रेट जास्त, पण ठाकरे गटाला जास्त टार्गेट केलं गेलं, राऊतांची प्रतिक्रिया। नांदेडमधील भाजपच्या चिंतन बैठकीला अशोक चव्हाण गैरहजर, चव्हाणांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सोलापूरमधील भाजपच्या चिंतन बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ, भीमा कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेत, विधानसभेला मवियाकडून उमेदवारी मलाच मिळणार, कामाला लागा, एवाय पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। संभाजीनगरमधील माळी वडगाव परिसरात मुसळधार पाऊस, नदीला बेफाम पूर आल्यामुळे टेकडीवर अडकल्या नीलगाई। हवामान खात्याकडून उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता, तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईत शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार, 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता। भारताचं बांगलादेशला 197 धावांचं आव्हान, हार्दिक पांड्याची 50 धावांची महत्वपूर्ण खेळी, बुमराह अर्षदीप कुलदीप यादववर भारताच्या गोलंदाजीची मदार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।